रणवीर सिंहांची भाजपसोबत डील झाली आणि त्यामुळेच ते एनआयएचे आरोपी नाहीत अशा प्रकारचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी भाजपवर केलेला आहे. चार्जशीटमध्ये तपासावर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की या सगळ्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भाजपसोबत डील झाली आहे त्यामुळे परमबीर सिंह एनआयएचे आरोपी नाहीत असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेला आहे. परमबीर सिंह एनआयएचे आरोपी का नाहीत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. एनआयएच्या चार्जशीटमध्ये चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न परमबीर सिंह यांनी केल्याचं स्पष्ट झालेलं आहे असं सुद्धा नवाब मलिक म्हणाले आहेत. सीट से ही सिद्ध हो रहा है कि इस एंटालिया केस में पूर्व कमिश्नर का रोल है और पहले दिन से हम कह रहे हैं कि परमवीर सिंह जी के साथ भारतीय जनता पार्टी की डील हुई और ट्रांसफर के बाद जब उन्हें ये डर लगने लगा कि एनआईए गिरफ्तारी कर सकती है तो उन्होंने आरोप लगाकर गृह मंत्री को बदनाम करने का काम किया. आघाडीतील नेत्यांवर ईडीचं धाडसत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आहेत. रश्मी, आज महत्वपूर्ण बैठक होते, आपण राज्यातली पूर परिस्थिती असेल, कोरोना आणि धाडसत्र यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणकोणते विषय असतील आणि काय सांगशील या बैठकीबद्दल? नक्कीच, आपण जर बघितलं की ह्या आधी जो चक्रीवादळाचा जो आहे फटका बसला होता महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर आपण बघितलं तर पूर होता, सांगली सातारा असेल, कोल्हापूरला पुराचा फटका बसला होता, राज्य सरकारने मदत जाहीर केली. परंतु आता मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काल शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की त्या त्या भागात जा, गर्दी न करता आढावा घ्या आणि लवकरात लवकर मदत कशी मिळेल ह्याची तुम्ही पाहणी करा. त्यामुळे आपण बघतोय आज जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर जी बैठक होईल त्यामध्ये प्रामुख्याने ही जी पूर परिस्थिती आली आहे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लवकरात लवकर मदत करता येईल याबाबत शरद पवार जी आहे चर्चा करू शकतात. कोरोनाचं संकट दारावर येऊन ठेपलेलं आहे, राज्य सरकार अतिशय जास्त काळजीपूर्वक पावलं टाकत आहेत, त्याबाबत देखील चर्चा होईल. कारण पुन्हा निर्बंध लावले तर कुठेतरी असंतोष येईल, प्रमाणावर नाराज होऊ शकतो, त्याबाबत देखील एक चर्चा होऊ शकते. ओबीसी राजकीय आरक्षण जे धोक्यात आलं आहे त्यामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुका देखील आहेत, याबाबत काय करता येईल याबाबत देखील शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते. आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील एकामागून एक मंत्री आहेत, अगदी त्यामुळे या सगळ्या बैठकीकडे लक्ष असणार आहे. धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल.